आपण आज मसाला दूध सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि घरीच असलेल्या सर्व सामग्रीमध्ये। तर सुरुवात करू आपण। आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि जाड असं भांडं ठेवू, एकदम पातळ भांडं नाही घ्यायचं। आणि हे असं साई भरलेलं दूध आपण तसंच्या तसंच घ्यायचं आहे, असं मलाईदार साय न काढता। आणि हे मी 1 लिटर घेतलं आहे। आता हे आपण छान तापवून घेणार आहोत। साधंच तापवायचं आहे आता। ते दूध तापेपर्यंत आपण थोडं हे बदाम छोलून घेऊ। हे मी छान 1-2 तास भिजत घातले आहेत, असे छान मोठे मोठे झाले आहेत हे। आता याचा चाल चट दिशी निघतं असं। हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत, ती पेस्ट तयार करायची त्याची। अशी सुंदर, तुम्ही काजू पण घेऊ शकता पण मला बदामाची टेस्ट आवडते त्यामुळे मी बदाम वापरते आणि ते पौष्टिक पण आहेत। आता हे छान दूध तापलंय। आता याला छान असंच तापवत ठेवायचं 1-5 मिनिटं, हलवत राहायचं म्हणजे वर येणार नाही। आणि याच्यामध्ये आपण हलवत असतानाच आपण बदामाची पेस्ट केली आहे ती घालणार आहोत, पण 1-5 मिनिटं थांबूया। 5 मिनिटं असं हलवत राहायचंय छान। आता हे दूध तापत असतानाच आपण ही मिल्क पावडर आहे ते 1 दुधामध्ये अशी छान मिक्स करून घेऊ। म्हणजे दुधाला आटवायची गरज नाही आणि त्याला चव पण छान येते। मोठ्या चमच्याने 2 चमचे घेतलंय आणि छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपली बदामाची पावडर पण आपल्या पेस्ट पण झालेली आहे, ही पण आपल्याला घालायची। अशी छान झाली आहे, एकदम गुळगुळीत झाली आहे। आता हे छान 5 मिनिटं झाले, छान उकळलं अगदी। आता याच्यात आपण बदामाची पेस्ट घालून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता, पण बदाम भिजवल्यानंतर जास्त छान होतं आणि त्याची चव छान लागते। याच्यात थोडंसं दूध घालून परत आपण घालू शकतो। आणि आता हे मिल्क जे केलं, मिल्क पावडरचं जे गोळ केलेलं आहे आपण, हे असं छान मिक्स झालं आहे, ते पण आपण घालून घेऊया। आणि आता मात्र बराबर त्याला हलवायचं आहे आणि गॅस सेमच ठेवायचा, कमीच ठेवायचा। आता हे थोडंसं दाट व्हायला लागेल, मग आपण साखर घालूया याच्यामध्ये। आता या मिक्सरच्या पॉटमध्ये या भांड्यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलंय, त्याची सगळी पेस्ट याच्यामध्ये मिक्स झाली। आता हे फिरवूया आपण। आणि असं करत असताना आपण साखर पण घालून घेणार आहोत। साखर चवीनुसार घालायची, खूप गोड हवं असेल तर जास्ती घालायची आणि कमी गोड हवं असेल तर कमी घालायची। आता मी हे 5-7 चमचे घालते याच्यामध्ये, छोटा चमचा हा, ठीक आहे, बस एवढी साखर घातली। आता परत याला फिरवायचं आहे आपण। हे थोडं पातळसर होतं आता साखर घातल्यानंतर, मग आपल्याला परत 10-15 मिनिटं याला असंच छान उकळवत ठेवायचं आहे। आता हे छान 15 मिनिटं आपलं उकळलंय आणि बघा हे साईडनी आपल्या असं छान हे झालंय, म्हणजे हे दूध आता घट्ट होत आलंय बघा, असं सुंदर झालंय।
आता आपण याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स, केशर आणि वेलची पावडर गॅस बंद केल्यानंतर एक 5 मिनिटांनी घालूया. आता ह्यात हे केशर आपण भिजवून ठेवलेलं हे घालूया. छान कलर आलाय बघा. मिक्स करून घेऊयाला. सुंदर कलर आलाय. आता सर्विंग ग्लास, सर्विंग कप याच्यात मी घालून घेतलं आहे. आपल्याला जसं आवडेल तशा ग्लासमध्ये आपण घालून घ्यायचं आहे. आता पहिले वेलची पावडर घालू आपण. वरनं घातली की त्याची चव खूप छान लागते. अशी सुंदर. आणि तुम्ही जायफळ पण वापरू शकता. आता हे मी बदाम आणि पिस्ता याचे काप करून घेतले, एकदम पातळ स्लाइस करून घेतले. ते आपण याच्यात वरण घालणार आहोत. केशरी म्हणजे हिरवा असा सुंदर कलर शोभून दिसतोय. बघा मस्त दिसतंय आणि चव पण तेवढीच छान असणार. सुंदर. आपल्याकडे कोजागिरीसाठी असे दूध बनवण्याची रीत आहे, परंतु मसाला दूध हे पौष्टिक असल्यामुळे कधीही मनात येईल तेव्हा आपण बनवू शकतो. किंवा कुणी पाहुणे मंडळी आली असता त्यांच्यासाठी सुद्धा असे दूध बनवू शकतो आणि त्यांना खुश करू शकतो. तर तुम्ही पण हे मसाला दूध नक्की बनवा आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. पुढील रेसिपीसाठी आपण लवकरच भेटू, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तसेच बेल आयकनला प्रेस करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.